विकासाचा ध्यास म्हणजे सातारा जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन आहे. आज आणि उद्या दूध, मेडिकल दुकानं, रुग्णालयं, कृषी दुकानं वगळता सर्व अत्यावश्यक सेवा बंद असणार आहेत. त्यामुळे किराणा भाजीपाला विक्री करता येणार नाही. पूर्वीच्या आदेशानुसार वीकेंड लॉकडाऊन यापुढे राहणार आहे. कृषी सेवा केंद्र, दुरुस्ती आणि देखभाल पुरवणारी दुकानं आठवड्याचे सर्व दिवस दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. दुपारी 4 वाजेपर्यंत मशागतीची कामंसुद्धा करता येतील. रत्नागिरी जिल्ह्यात आज उद्या संचारबंदी असणार आहे. जिल्ह्यात गुरुवारपासून अनलॉक सुरू झालाय. शनिवार आणि रविवारी संचारबंदी मात्र कायम आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. 2 दिवस संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. गेले 2 दिवस रत्नागिरीत खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यातच अतिमुसळधार पावसाच्या शक्यतेनं जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. राज्यातले 21 जिल्हे सोमवारपासून निर्बंधमुक्त होत आहेत. पण रुग्णसंख्या अधिक असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर या 6 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम असतील. पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये निर्बंध रद्द झाले होते. आता ही संख्या 21 पर्यंत पोहोचली आहे. मुंबईतले निर्बंध कायम राखण्यात आलेत. जोखीम टाळण्यासाठी मनपाने हा निर्णय घेतलाय. कोरोना रुग्णांचं प्रमाण आणि बेड्सची उपलब्धता यांच्या आधारे ठाणे आणि पुण्यासह 21 जिल्ह्यांमध्ये निर्बंध हे सोमवारपासून शिथिल होत आहेत. तरी मुंबईतली गर्दी टाळण्यासाठी सध्याचेच निर्बंध कायम राहतील. सर्वसामान्यांच्या लोकल प्रवासावर सुद्धा बंदी कायम असेल. आई भवानीचा गजर म्हणजे